अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला बीट आणि टोमॅटोची कोशिंबीर कशी तयार करायची ते दाखवणार आहे. टोमॅटो आणि बीटची कोशिंबीर करण्यासाठी एक बीट घेतलेलं आहे. बीटची संपूर्ण साल मी काढून घेतलेली आहे. अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडासा जाडसर दाण्याचा कूट घेतलेला आहे. तर सर्वात प्रथम बीट बारीक किसून घ्यायचं आहे. हे बघा, मी संपूर्ण बीट किसून घेतलेलं आहे. किसून घेतलेल्या बीटमध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. आणि आता यावर एक साधीशी छोटीशी फोडणी करायची आहे. वाटीमध्ये छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल छान गरम झाले की यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा जिरं. जिरं छान फुललं की लगेचच यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची. आणि छान ही गरम फोडणी ह्या मिश्रणावर ओतायची आहे. आणि आता यावर घालून घ्यायचा आहे दाण्याचा कूट आणि घालायची आहे चवीनुसार मीठ आणि चवीपुरता साखर घालून छान अशी कोशिंबीर मिक्स करून घ्यायची आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय छान आणि मस्त लागणारी बीटची कोशिंबीर तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय.